पहिला प्रश्न बघा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे बघा सगळ्यात जास्त द्राक्ष नाशिकमध्ये उत्पन्न होतात परंतु त्याचं जे काही संशोधन केंद्र आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा पॅरालायसिस हा जो काही आजार हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो कोणता पॅरालायसिस हा जो काही आजार आहे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन्स क्रमांक आहे जीवनसत्व बी थ्री लक्षात ठेवा जीवनसत्व बी थ्रीमुळे काय होतो पॅरालायसिसचा झटका येत असतो वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड त्यालाच आपण म्हणतो डब्ल्यू डब्ल्यू एफ पर्यावरणासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणत्या right ठिकाणी आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थित आहे बघा वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड डब्ल्यू डब्ल्यू एफ पर्यावरणासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कुठे न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे बघा बीड शहर हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले कोणतं बीड शहर राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक डी बिंदुसारा बीड शहर हे बघा बिंदुसारा नदीच्या काठावर असलेले कोणत्या बिंदुसारा पुढला प्रश्न आहे पशुसंवर्धन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो कोणता पशुसंवर्धन दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक सी वीस मे कोणता दिवस वीस मे हा दिवस पशुसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो संत जनाबाई समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे कोणती संत जनाबाई समाधी खालीलपैकी बघा गंगाखेड या ठिकाणी स्थित आहे संत जनाबाई समाधी गंगाखेड या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत कोण होते आहेत नाहीत राईट आन्सर बघा याचा ऑप्शन्स क्रमांक डी वाय व्ही रेड्डी आणि एन के सिंग लक्षात ठेवा एन के सिंग कोण आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न बघा भारतामधील पहिलं निर्मल राज्य खालीलपैकी कोणतं ठरलेलं आहे भारतामधलं पहिलं निर्मल राज्य कोणतं ठरलेलं आहे ऑप्शन्स क्रमांक डी सिक्कीम हे राज्य बघा भारतातील पहिलं निर्मल राज्य ठरलेलं आहे कोणतं सिक्कीम राज्य पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकत असतात कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी बोरॉन बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे काय होतात फळे तडकत असतात घ्या पुढचा प्रश्न बघा जे काही दूध असतं बघा दूध या दुधामध्ये खालीलपैकी कशाची कमतरता असते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुधालाच पूर्ण अन्न मानतात परंतु त्याच्यामध्ये लोह कमी असतं लोखंड नाही नाही तर मग मशीला तुम्ही लोखंडाचे गज खाऊ खाऊ घालता तसं काही नसतं परंतु बघा दुधामध्ये कशाची कमतरता असते लोहाची कमतरता असते एकतीस नंबरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं कोणत्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं जातं तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती कोणती बेचाळीसव्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटना म्हणून केलं होतं काय मिनी तर मित्रांनो आपल्याला अनअकॅडमी बद्दल माहितीच असलं नसेल माहीत माहीत करून घ्या आत्ताच्या आत्ता अन अकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा काय बघा सगळ्यात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे जे काही आपण स्पर्धा परीक्षेची तयारी असेल ती पूर्णपणे करून घेतली जाते लगे लगेच लगेच डाऊनलोड करा प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला अकॅडमी सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा डाउनलोड करायचं आहे आणि पूर्णपणे मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर त्या ठिकाणी ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि बघा आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या अनअकॅकॅडमीच्या प्रोफाईलची लिंक टाकलेली त्या प्रोफाईलला फॉलो करायचं आहे आणि जर ते प्रोफाईल तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एक कोड मागितलं जाईल तर कोड वापरायचं आहे बघा येस एम बी दहा हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला आपले जे काही स्पेशल क्लास असते पूर्ण त्यामुळे आपल्या नक्कीच फॉलो करा खाली कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक टाकलेले लगेच लगेच करा मित्रांनो त्यानंतर बघा तुम्हाला काही पेड क्लास लावायचे असेल ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर यामध्ये भरपूर फायदा येईल तर मित्रांनो आपल्याला अनअकॅडमी राज्य सेवा एक्झामसाठी त्याचबरोबर कंबाईनसाठी बघा दर हप्त्याला बॅचेस चालू करत असतात तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्याचप्रकारे बघा जर तुम्ही तलाठी भरती इतर भारतीची सुद्धा तयारी करत असाल तर ह्या बॅचेसुद्धा आपल्याला अकॅडमी उपलब्ध दे करून देत असतं तर मित्रांनो तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून तुम्ही एक महिना ते चोवीस महिन्यापर्यंत सबस्क्रिप्शन घेऊ शकता फक्त तुम्हाला आपला कोड यूज करायचा आहे एस एम बी टेन डायरेक्ट लिंकच्या थ्रू गेले तर डायरेक्ट तुम्हाला आपला कोड अप्लाय होऊन डायरेक्ट तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल लगेच लगे डिस्क्रिप्शन लगे, बॉक्समध्ये लिंक पुढला प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतावर होतो गोदावरी नदीचा उगम पर्वत विचारला आपल्याला तर बघा गोदावरीचा उगम बघा ब्रह्मगिरी या पर्वतावर होतो लक्षात ठेवा ब्रह्मगिरी आणि कोणत्या जिल्ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाईप करा घ्या पुढचा प्रश्न आहे एक जुलै हा जो काय दिवस आहे हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो पाळला जातो साजरा केला जातो तो काय बड्डे आहे का परंतु बघा एक जुलै हा कोणता दिवस साज कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन्स क्रमांक डी कृषी दिन ऑप्शन्स क्रमांक डी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा सूर्यफूल या पिकाचं मूळ स्थान कोणतंही तर आपल्याला विचारलं सूर्यफूल हे कुठून आणलेलं आहे तर सूर्यफूल हे बघा कोणतंही त्याचं मूळ स्थान राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक आहे अमेरिका लक्षात ठेवा अमेरिका अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत जो बायडन नाना कोण आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत आणि कमला मावशी त्या ठिकाणी उपराष्ट्रपती आहेत लक्षात ठेवा उप पुढचा प्रश्न आहे बघा नाबार्डची स्थापना केव्हा करण्यात आली कशाची नाबार्डची स्थापना केव्हा करण्यात आली ऑप्शन्स क्रमांक सी बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना करण्यात आली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला पुढचा प्रश्न बघा धुळे जिल्ह्यातील जो काही शिरपूर पॅटर्न आहे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक डी जलसंधारणासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न कशासाठी प्रसिद्ध आहे जलसंधारणासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न काय बघा ग्रामपंचायतीच्या ग्रामसूचीत किती विषयांचा समावेश केला आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसूचीमध्ये किती विषयांचा समावेश केलेला आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे एकूण आठ्याहत्तर विषयांचा समावेश केलेला आहे किती अठ्याहत्तर या विषयांचा समावेश केलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा सत्याग्रह कल्पनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत सत्याग्रह कल्पनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे महात्मा गांधी सत्याग्रह या कल्पनेचे जनक कोण आहेत महात्मा गांधी आहेत अगला प्रश्न हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये केव्हा विलीन झाले हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये केव्हा विलीन झाले राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे एकोणीसशे एकोणपन्नास ला हैदराबादमध्ये काय झालं ते विलीन झालं पुढचा प्रश्न आहे नारळ सुपारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक आहे गुहार कोणता आहे बघा गुहार नारळ आणि सुपारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणी गुहार पुढला प्रश्न काय बघा इको विलेज ही जी काही संकल्पना आहे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे इको विलेज ही जी काही संकल्पना आहे ही पर्यावरणाशी संबंधित आहे लक्षात ठेवा पर्यावरण अगला प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ बघताना मजा येत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपलं दुसरं एक चॅनल आहे बघा चालू घडामोडी बाई असं मी त्याला सुद्धा सबस्क्राईब करू शकता आणि अन अकॅडमीला सुद्धा फॉलो करा संगमनेरी ही कोणत्या प्राण्याची जात आहे काय प्रश्न आहे संगमनेरी ही कोणत्या प्राण्याची जात आहे ऑप्शन्स क्रमांक आहे शेळी बकरी किंवा शेर्डी पुढचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेला जो काही ग्राम स्वराज्य हे नाव खालीलपैकी कोणी दिलं होतं एकदम सोपा प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी लक्षात ठेवा पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र कितवं राज्य आहे नववं राज्य आहे पहिलं कोणतं आहे राजस्थान लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारं ठिकाण कोणतं आहे लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण खालीलपैकी कोणता आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी रत्नागिरी कोणतं आहे ऑप्शन्स क्रमांक बी रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे बघा पायच्यरायजेशन पद्धतीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी लुईस पॅश्चर लक्षात ठेवा पायच्यराजेशन पद्धतीचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला लुईस पाश्चर यांनी लावलेला आहे उसामधील साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी ब्रिक्स सायक्रोमीटरचा उपयोग करतात कशामध्ये उसातील साखरेचं प्रमाण मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात ब्रिक्स सायक्रोमीटर याचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आहे सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे कोणता सहस्र कुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन्स क्रमांक ए पैनगांगा कोणत्या गंगाया नदीवरती काय बघा सहस्र कुंड धबधबा आहे पुढला प्रश्न काय बघा खालीलपैकी कोठे औष्णिक विद्युत प्रकल्प नाही विचारले आपल्याला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कोयना सातारा तर या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे हा जलविद्युत प्रकल्प आहे लक्षात ठेवा जलविद्युत बाकीचे बघा कसे आहेत औष्णिक विद्युत आहे एक लहरे पारस हे बघा औष्णिक विद्युत प्रकल्प परंतु कोयना हा सातारा मधला जलविद्युत प्रकल्प आहे मावारचा प्रश्न काय बघा जागतिक जैव विविधता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक जैव विविधता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर एकोणतीस डिसेंबर कोणता दिवस हे देव एकोणतीस डिसेंबर हा दिवस जागतिक जैव विविधता दिन म्हणून साजरा केला जातो अगला प्रश्न मिहान प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे कोणता मिहान प्रकल्प कोठे उभारला जात आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी नागपूर या ठिकाणी मिहान प्रकल्प उभारला जात आहे कोणत्या ठिकाणी नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जल परिषदेचे अध्यक्ष कोण असतात महाराष्ट्र राज्य जल परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात राईट आन्सर आहे right बघा ऑप्शन्स क्रमांक बी मुख्यमंत्री हे बघा महाराष्ट्र राज्य जल परिषदेचे अध्यक्ष असतात कोण मुख्यमंत्री जागतिक दूध उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर बघा जागतिक दूध उत्पादनामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो कितवा पहिला क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी राज्य सरकारचा अधिकार आहे बघा ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे राज्य सरकारचा जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला काय म्हणतात जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाला काय म्हणतात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा तर त्याला काय म्हणतात गट असं म्हणतात जिल्हा परिषदेत जो काही मतदारसंघ असतो त्याला गट म्हणतात गट पुढचा प्रश्न बघा पोपटराव पवार खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत तर बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे पोपटराव पवार कशाशी संबंधित आहेत आदर्श गाव त्यांचं जे काही बाजार आदर्श गाव आहे त्या गावाच्या संबंधित बघा पोपटराव पवार संबंधित आहेत पुढला प्रश्न काय बघा भारतीय राज्य घटनेच्या कितव्या दुरुस्तीने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं होतं तर भारतीय राज्य घटनेची कितवी घटना दुरुस्ती त्यानुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी एकशे दहावी घटना दुरुस्ती कितवी एकशे दहावी घटना दुरुस्ती पुढचा प्रश्न आहे बघा मलाला दिन मलाला जो काही दिन आहे त्याला शौर्य दिन म्हणून खालीलपैकी पाळण्याची जे काही संयुक्त राष्ट्रसंघाने घोषणा केली आहे म्हणजे कोणता दिवस येतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी दहा नोव्हेंबर कोणता आहे बघा दहा नोव्हेंबर किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी चालू करण्यात आली कोणती किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी चालू करण्यात आली राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी चालू करण्यात आली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सुरू करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर किती राज्यातून जातो मुंबई दिल्ली कॉरिडॉर किती राज्यातून जातो right राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक डी एकूण सात राज्यामधून जातो किती सात मराठवाड्यामधलं पहिलं ग्राम न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठवाड्यातील पहिलं ग्राम न्यायालय कोणत्या ठिकाणी तर नांदेड या ठिकाणी लक्षात ठेवा नांदेड तालुका आमसभेचे सचिव खालीलपैकी कोण असतात तालुका आमसभेचे सचिव खालीलपैकी कोण असतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे तहसीलदार तालुका आमसभेचे सचिव कोण असतात तहसीलदार असतात पुढला प्रश्न आहे जिल्हा परिषदांमध्ये सदस्य संख्या किती असते जिल्हा परिषदांमध्ये सदस्य संख्या किती असते ऑप्शन्स क्रमांक बी पन्नास ते पंच्याहत्तर इतकी असते किती पन्नास ते पंच्याहत्तर अगला प्रश्न जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली तर right right राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक आहे राय मेहता समिती कोणत्या समितीने केली बलवंत बलवंतराय मेहता समितीने पुढचा प्रश्न बघा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड कोणामार्फत होते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे होते कशाद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोग पुढचा प्रश्न बघा गट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा कोणत्या गावामध्ये घेतली जाते गट ग्रामपंचायतीमध्ये राईट आन्सर बघा प्रत्येक गावात आळीपाळीने घेतली जाते प्रत्येक गावामध्ये आळीपाळीने घेतली जाते अगला प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटनेने पंधरा ऑक्टोबर हा जो काही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस कोणता दिवस साजरा म्हणजे कोणता दिवस म्हणून साजरा केलं जाईल असं जाहीर केलेलं आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी जागतिक विद्यार्थी दिन लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून काय करण्यात येणार आहे साजरा करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे राजवाडा कोणत्या ठिकाणी आहे कोणता थिबा वाजवाडा कोणत्या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थिबा राजवाडा स्थित आहे कोणत्या रत्नागिरी घ्या नांदेड जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये उनकेश्वर या ठिकाणी गरम पाऱ्यांचे झडे आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक आहे माहूर या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत तर माहूर या ठिकाणी लक्षात ठेवा माहूर तेलास पिवळा रंग कशामुळे येतो जे काही तेल असता बघा या तेलास पिवळा रंग कशामुळे येतो ऑप्शन्स क्रमांक अलिल आयसो थायसोनाइड लक्षात ठेवा तेलाला पिवळा रंग येतो अलिल आयसो थायोसायनाईट थायोसायनाईट आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं उत्तर खाली अवश्य टाईप करा अनअकॅडमीला नक्कीच फॉलो करा व्हिडिओला लाईक नसून केला तर लाईक करा आणि त्याचबरोबर आपली जी काही प्रोफाइल आहे अनअकॅडमीची त्याला शंभर टक्के जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकता धन्यवाद